आणि माझ्या म्हणजेच मराठी शाळा लॉक्स मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे नो तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर फिरण्यासाठी जाणार आहोत. खूप म्हणजे वर्षांनी बोलू शकता तुम्ही, तर खूप वर्षांनी आम्ही बाहेर जातोय. तर आज आहे कोणता वार आहे, संडे आहे. तर आज फिरण्याचा प्लॅन बनलाय. तर आमचा 3-4 जणांचा एक ग्रुप जाणार आहे बाहेर, नॅशनल पार्क म्हणून आहे. नाव आता मला आठवत नाही, पण व्हिडिओमध्ये मी टायटलमध्येच दिली ते. बँगलोरमध्ये एक नॅशनल पार्क म्हणून आहे, तर त्याचं नाव आठवत नाही आहे, तर टायटलमध्ये दिली मी ते. तर छान आहे, मस्त आहे, ॲनिमल्स वगैरे सगळं काही बघायला भेटेल तिकडे. तर हे आणि मुलं गेले बाहेर प्रगतीकडे, सगळं उतरलेत खाली. अजून थोडासा टाईम होता तर म्हटलं चला आपण थोडंसं काम आवरतं ना, तर काम आवरत होते मी, थोडंसं राहिलेलं होतं तर ते काम आवरून घेतलं मी. आणि तयार तर झालेलेच होते, फक्त आता खाली उतरून लॉक वगैरे करून घर जायचं आहे खाली. तर गाडी येणार आहे, मुलं गेलेत खाली, तोपर्यंत म्हटलं चला व्हिडिओला पण सुरुवात करूया. खूप दिवसांनी मी असा फेसवाला व्हिडिओ बनवते, तर थोडंसं वेगळं वाटतंय मला, पण काही हरकत नाही, सवय लागून जाईल. कारण की लाईव्ह फक्त लाईव्ह आणि फेस लाईव्ह करत नव्हते, तर फेस लपलेला असायचा माझा. तर आता मी दिसणार आहे तुम्हाला, पूर्ण दिसणार. इथे मी खाली आले होते सगळं आवरून माझं, आणि हे आणि मुलं आलेले होते आधीच, कारण की गाडी येणार होती तर गाडीचा वेट करणार होते. आणि यांचे दोन फ्रेंड पण येणार होते, तर ते समोरच राहत होते, त्यामुळे फक्त आवरायला थोडासा वेळ लागतो. मुलं आहेत छोटे छोटे तर वेळ लागतो, आणि गाडी पण एक येऊन माघारी गेली कारण की खूप दूर आहे अंतर. जाणार आहोत अशा पद्धतीने गाड्या असतात, सफारी म्हणतात त्याला. तर ACवाल्या पण असतात किंवा अशा जीप असतात ना त्या टाईपमध्ये पण असतात. तर ही अशी होती, नॉन ACवाली होती ही, आणि हीच बेस्ट असते, मला हीच आवडते. तर याच्यामध्ये आम्ही चढलो आहे, बसलो आहे. तर दोन दोन सीटाच्या अशा लाईन असतात. तर प्रगती आणि हे मागच्या साईडला मी पोडे बसले होते. तर तुम्हाला दिसेल आता टायगर वगैरे दिसतील, पुन्हा हत्ती, अजून काय होतं, भरपूर काही व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला. आणि थोडीशी व्हिडिओ काढताना ना खूप हलतो आहे कॅमेरा म्हणजे मोबाईल खूप हलतो आहे, कारण की ती बस इतकी हलायची. तर माझ्याकडून मोबाईल नेहमीच हलतो तसं, पण अजून बसमध्ये अजूनच हलत होता तो. तर इथे बघू शकता इथे काय होतं, मला हरीण होते की काय माहिती, आता तुम्ही बघा ते काय होतं ते, कारण मी पण विसरून गेले काय होतं, काय काहींचे तर नावं पण मला माहिती नाही आहे. पण बघायला खूप सुंदर असं वाटतं ते. आणि थोडासा आता उन्हाळा लागला आहे तर किती ऊन चमकतं आहे बघा ते, असं झळ्या दिसतात एकदम. पण खूप छान असं दिसत होतं, मला तर खूप आवडलं. तर अशा पद्धतीने होते तिथे, काही झाडं वाळून पण गेलेत उन्हामुळे, पण खूप मस्त असं पार्क आहे. पार्क म्हणजे झू आहे हे, पार्क पण आहे एक बटरफ्लाय पार्क, ते दिसेलच तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. माहीत नाही ह्या चॅनलवरती जाईल की दुसऱ्या चॅनलवरती, पण खूप भारी वाटलं मला इथे जाऊन.
आणि मुलांना पण खूप वेगवेगळे ॲनिमल्स बघायला भेटले, म्हणजे जे ते बुकमध्ये वगैरे बघतात ना, ईवीएसच्या बुकमध्ये बघतात किंवा इंग्लिशमध्ये काही काही ॲनिमल्स असतात, जास्त करून ईवीएसच्या बुकमध्ये त्यांना बघायला भेटतात ते ॲनिमल्स, तर त्यांना पण खूप आवडले ते ॲनिमल्स वगैरे बघायला. मुलांबरोबर असं कधीतरी एकदा तरी मला वाटतं झूमध्ये जावं, त्यांना पण एक नॉलेज मिळतं की ॲनिमल नेमकं कसा असतो, दिसतो तरी त्यांना कसा असतो, ओटणीमध्ये कसा दिसतो, तो पुस्तकामध्ये कसा दिसतो, म्हणजे दिसतोय तसंच पण एक प्रत्यक्ष बघितल्यानंतर एक वेगळीच फिलिंग असते ती. तरी ते बघा, हत्ती होते, खूप सारे हत्ती होते आणि मस्त तो बसवाला काय करायचा, हे असे आले की म्हणजे त्यांचे एक असे स्पॉट असायचे, तर तिथे गेलं की थांबून घ्यायचा, पण थोडीशी कधी कधी ना गाडी खूप हलायची, ते टायगर वगैरे बघताना, कारण की तो फिरायचा असा, तर तो कधी मागे घ्यायचा कधी पुढे घ्यायचा गाडी, तर त्यामध्ये पण खूप हल्ला माझा मोबाईल. तर इथे खूप सारे हत्ती होते मस्त. इथे बघा, हे अस्वल होतं छोटंसं, एक छोटंसं नाही मोठं आहे, पण एकच होतं, ते एकच दिसलं मला. तर ते मी असं खिडकीतून थोडासा मोबाईल वायर काढून असं शूट केलं. काही काही ना आता उन्हाळा आहे म्हणून असे झाडाखाली झोपलेले, त्यामुळे ते व्यवस्थित दिसत पण नाही आहे. तर इथे एक फिरतं आहे बघा, ते बघायला खूप छान वाटतं, मला खूप आवडतं असं काही बघायला. आणि अजून पण खूप काही पक्षी वगैरे होते, ते तुम्हाला दिसेलच सगळ्या व्हिडिओमध्ये, एक एक आता मी छोटे छोटे पार्ट करून असे अपलोड करणार आहे. तर आता मी शेवटपर्यंत आता खूप बडबड केली आहे, तर थोडंसं म्युझिक ॲड करते. व्हिडिओ आवडला तर नक्की